शेगावपासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भेंडाळा गावाजवळ एसआरके कंपनीच्या ट्रकने दुचाकीस्वार 3 व्यक्तींना चिरडल्याने गावातील नागरिकांनी कंपनीची वाहतूक थांबवली. मागील काही वर्षांपासून अपघाताचे प्रमाण वाढल्याने गावकऱ्यांचा रोष या कंपनीच्या प्रती वाढतच आहे. घटनास्थळी शेगाव पोलीसचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी समयसूचकता दाखवून जखमींना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्याची व्यवस्था केल्याने परिस्थिती निवळली. महालगावकडून चिमूरकडे जात असलेल्या दुचाकीला एसआरके कंपनीच्या हायवा ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये शरद बदकी यांचा पाय तुटला असून गंभीर जखमी आहे. निलेश आवारी गंभीर जखमी असून रुपेश वाघाडे यांना किरकोळ मार आहे. हे तिघही नेरी येथे जात होते. जात असताना भेंडाळा या गावापुढील काही अंतरावर कंपनीने रोडचे खोदकाम करून ठेवल्याने रोड खराब अवस्थेत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार चालकाने ट्रक येत असल्याने आपल्या बाजूला दुचाकी थांबवली असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंपनीच्या काँक्रीट भरलेल्या ट्रकने दुचाकीसह तिघांनाही चिरडले. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून दोघे जण किरकोळ जखमी आहे. कंपनीतर्फे तात्काळ मदत म्हणून 20,000 रुपये परिवाराला देण्यात आले. शेगाव पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे. ते एकसारखी कंपनी आता ते त्यांना जे सोबत होता माझ्या काकाच्या त्यांना असं त्याने म्हटलं आहे का बाबा आम्ही खर्च करणार आहोत सर्व. अजूनपर्यंत इथं काय कोणी ते आले नाही. पेशंट अजूनही दवाखान्यामध्येच आहे आणि त्यांच्या घरचे याची ते वाट पाहत आहे सर्वजणं. ॲक्सिडेंट कशामुळे टू व्हीलर सरड यांच्या गाडीला धडकली. कोणती एसआरकेची गाडी टू व्हीलरला धडकली. हा सुद्धा त्याच्यासोबत होता. टेबल सीट होते. हे तो पुलिया होता. पुलियाच्या समोर आम्ही ओव्हरटेक मारले. त्यांना ओव्हरटेक मारल्याच्यानंतर समोरून गाडी आली. यानं माग गाडीचा ब्रेक मारला. ह्या मागून ट्रक आला आणि यानं सिद्धी ठोकली. म्हणजे फास्ट होता. हां ट्रकवाला स्पीड होता. ट्रकवाला पुरा पाय ह्या झाला ना तर मागं घ्यायला लावली. तर मागं घ्यायला तयार नव्हतं. उठून परायला लागला. मग त्याला खिचलं. मग बसवला गाडीत. मग गाडी मागं घेतली. त्याच्यानंतर यायले.